या ठिकाणी हा प्रश्न आहे. संभाव्यता प्रकरणामधला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. संभाव्यता प्रकरण खूप सोपं आहे. 8 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे या प्रकरणाची तयारी जी आहे ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायची आहे. ओके, आणि या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे आउट ऑफ मार्क या प्रकरणामध्ये 8 पैकी 8 मार्क कसे मिळतील त्याकडे लक्ष द्यायचं. त्याच्यामुळे हे प्रकरण खूप सोपं आहे, नीट समजून घेऊयात. बघा, हे जे गणित आहे याच्यामध्ये काय दिलं या प्रश्नामध्ये, की एका खोक्यात 1 ते 9 यापैकी एक संख्या लिहिलेली 9 कार्डे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट नमुना अवकाश तयार करणे. काय करायचं? नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. तर पहिला नमुना अवकाश तयार करू. नमुना अवकाशला म्हणतो आपण यस. नमुना अवकाश यस तयार करताना काय लिहिलं इथं, एका खोक्यात 1 ते 9 अशा संख्या लिहिलेली कार्डे. किती संख्या लिहिलेली? 1 पासून 9 पर्यंत लिहिलेली कार्डे आहेत. मग 1 ते 9 पर्यंतचे आकडे लिहायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 1 ते 9 पर्यंत संख्या लिहिलेली कार्ड आहेत म्हणून 1 ते 9 चे आकडे लिहिले. कधी कधी 1 ते 15 पर्यंत येईल. मग अशा वेळेस 1 ते 15 पर्यंतचे आकडे लिहायचे. आता सध्या 1 ते 9 पर्यंतचे आकडे लिहू. मग इथं नंबर ऑफ एस काय येणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलं 9. विषय संपला. म्हणजे पहिला लिहायचा नमुना अवकाश एकदम सावकाश, आणि त्यानंतर लिहायचा नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस लिहिल्यानंतर पुढे काय दिलंय, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचं. याच्यातून एक कार्ड मी जर का काढलं तर ते कुठला असणार आहे? एकतर 1 नंबरचा असेल, 2 नंबरचा असेल, 3 नंबरचा असेल, 4 नंबरचा असेल, 5 नंबरचा असेल, 6, 7, 8, 9 यापैकी कुठलं तरी एक असेल. 10 नंबरचा असणार का? नाही म्हणणार, नाही. फक्त 1 ते 9 पर्यंत कुठलं तरी असणार. एक कार्ड काढले असता त्या कार्डवरील संख्या समसंख्या असेल. कशी पाहिजे बाबा? समसंख्या. समसंख्या म्हणजे 2 पाड्यातली संख्या. मग जी घटना आहे तिला लिहायचं घटना. घटना ए काय आहे? घटना ए कार्डावरील संख्या. कांडावरील झाली तर कार्डावरील संख्या. कार्डावरील संख्या, कार्डावरील संख्या जी आहे ती संख्या काय बाबा? समसंख्या असेल. समसंख्या असेल, समसंख्या असेल. ओके, कार्डावरील संख्या समसंख्या असेल. आता मला सांगा याच्यातली समसंख्या कुठली? ए बरोबर समसंख्या म्हणजे 2 पाड्यातली संख्या. याच्यामधली समसंख्या कुठली ती शोधून लिहायची. ती फक्त याच्यातूनच लिहायची बरं का, मनाने नाही. 2, 4, 6, 8 या समसंख्या आहे. तसं बघायला गेलं तर 10 पण समसंख्या आहे. पण 10 याच्यामध्ये आहे का? नाही. इल्ले याच्यात 10 नसतले. त्याच्यामुळे 10 काय घ्यायची नाही. आपण काय करायचं? फक्त 2, 4, 6, 8 बघा. 2, 4, 6, 8 यांनाच घ्यायचं, बाकी कुणाला घ्यायची काय गरज नाही. ओके, मग नंबर ऑफ एस बरोबर किती झालं? 1, 2, 3, 4 झालं. नंबर ऑफ ए बरोबर 4 झालं, सॉरी, नंबर ऑफ ए बरोबर 4. आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र काय? पी ऑफ ए. मग आपण लिहायचं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. पी ऑफ ए संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे? 4 आहे. भागिले नंबर ऑफ एस किती हे बघा, इथं 9 आहेत. म्हणजे उत्तर किती आलं? 4/9. विषय संपला ना भाऊ, एवढंच उत्तर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. प्रश्न आला होता जुलै 2019 ला. आपण टाइमपास प्रश्न नाही घेत, असेच प्रश्न घेतो की जे बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेले होते. आता आपण